कृष्ण हरी। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। आपला जो पालखी सोहळा आहे सद्गुरु बाबाजी चैतन्य महाराज श्रीक्षेत्र देहू ते श्रीक्षेत्र ओतूर हा जो सद्गुरु भेटीचा आणि अतिशय सुंदर अशा प्रकारचा सोहळा, त्या सोहळ्याचं हे सातवं वर्ष मंडळाच्या माध्यमातून समस्त वारकरी मंडळीच्या माध्यमातून आणि विशेष करून देहू संस्थान जगद्गुरु तुकोबारायांचे वंशज यांच्या सहयोगातून आणि सर्व आबालवृद्धांच्या सहयोगातून कायेनं वाचेनं तनानं मनानं धनानं जो सोहळा अतिशय दैदिप्यमान होत चाललेला आहे, त्या सोहळ्याच्या माध्यमातून सद्गुरूकडे अर्थात जगद्गुरु तुकोबाराय जगद्गुरु तुकोबारायांना जगद्गुरु ही पदवी त्या ठिकाणी ज्या सद्गुरूच्या माध्यमातून मिळाली ते असे सद्गुरु बाबाजी चैतन्य महाराज उत्तमापूर अर्थात ओतूर आणि तो दिंडी सोहळा श्रीक्षेत्र देहू ते श्रीक्षेत्र ओतूर गेली चार मुक्काम करत असताना सातव्या वर्षामध्ये पास करत असताना या माध्यमातून हा सोहळा की गुरु तेथ ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान अति जैसे ज्या सद्गुरूंनी जगद्गुरु तुकोबारायांना ज्ञान त्या ठिकाणी दिलं आणि त्या ज्ञानाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पिठू भक्तीचा डांगोरा कळी काळाशी धाक दरागा तुका म्हणे करा जे जे कार आनंदे अशी एक सुंदर प्रकारची कल्पना सुंदर प्रकारची आणि युक्ती जी आमचे परमार्थ क्षेत्रामध्ये ज्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं आणि 108 मंदिरं चिदंबर स्वामींचे अर्थात पांडुरंग परमात्म्याचाच आणि असणारा अवतार त्या परमात्म्याचे 108 मंदिरं ज्यांनी बांधले असे कुलकर्णी भाऊ भाऊंनी या दिंडी सोहळ्याचं आयोजन केलं, त्यांनी आज्ञा केली आणि त्या आज्ञेनुसार तालुक्यातील तमाम वारकरी मंडळीच्या माध्यमातून हा आणि असणारा सोहळा श्रीक्षेत्र देहू ते श्रीक्षेत्र ओतूर या ठिकाणापर्यंत अतिशय आनंद वा आनंदी वातावरणामध्ये चांगल्या प्रकारचा येतो आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं की संत कृपा झाली इमारत फळा आली या वचनोक्तीप्रमाणे भाऊंच्या आशीर्वादानं भाऊंच्या मार्गदर्शनानं एक वाक्य सांगता येईल की गेले दिगंबर ईश्वर विभूती आणि राहिल्या त्या कीर्ती जगा माझी अशी कीर्ती चंद्रसूर्य आहे तोपर्यंत चिरकाल राहील असे त्या ठिकाणी आमचे भाऊ आणि त्या भाऊंच्या माध्यमातून संपन्न झालेला हा सोहळा अतिशय सुंदर प्रमाणामध्ये चाललेला आहे। त्यामध्ये मागील वर्षामध्ये जवळजवळ संस्थांनी सहकार्य करून सर्व आबालवृद्धांनी सहकार्य करून त्या 17 विनेकरी या आणि सोहळ्यामध्ये सहभागी झाले, यावर्षी निश्चितच त्या ठिकाणी 51 ते 61 विनेकरी या आणि असणाऱ्या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी होतील। अनेक वैष्णव मंडळी अनेक वारकरी मंडळी या आणि सोहळ्यामध्ये सहभागी होऊन भक्तीचा आनंद निश्चितप्रमाणे लुटतील आणि तो आनंद त्यांना प्राप्त होण्याकरता जास्तीत जास्त संख्येनं तन मन धनानं कायेनं वाचेनं या सोहळ्यामध्ये श्रीक्षेत्र देहू संस्थान तर श्रीक्षेत्र उत्तमापूर अर्थात ओतूर या दिंडी सोहळ्यामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं अशा प्रकारची मी नम्र प्रार्थना करतो। रामकृष्ण हरी। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।